चला तर मग आता पाठामध्ये काय ते आपण पाहू. जे प्रस्तावनामध्ये आपण ऐकलं ते आता आपल्याला पाठामध्ये शिकायचं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या हालचाली होत्या, म्हणजे पक्ष्यांनी केलेल्या असो, प्राण्यांनी केलेल्या असो किंवा आपण केलेल्या असो, मग त्याच्यात आपण कधी रस्त्याने चालत असतो, कधी आपण कुठेतरी मित्रांबरोबर खेळताना उड्या मारत चालतो, किंवा वेगवेगळ्या पक्ष्यांना आपण इकडून तिकडे उडी घेताना पाहतो ह्या फांदीवर त्या फांदीवर, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे प्राणी असतात, मांजर असेल, कुत्रा असेल, घोडा असेल किंवा इतरही काही प्राणी असतील, हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारच्या हालचाली करताना दिसतात. त्यात ते उड्या मारतात किंवा स्वतःच्या शरीराला ताण देतात किंवा शरीर आपलं वेडं वाकडं करतात. याच्यामधून काय होतं, याच्यामधून एक प्रकारच्या त्यांच्या ज्या हालचाली असतात त्या नाचणं वगैरे जे असतं त्याच्यातल्या त्या हालचाली एक प्रकार तयार झालेल्या असतात. आणि जेव्हा कधी आपण एखाद्या टी व्हीवर म्हणा किंवा कुठे इतर ठिकाणी आपण वेगळ्या प्रकारचे नाच वगैरे जे पाहत असतो त्यामध्ये ह्याच सर्व प्रकारच्या हालचाली त्याच्यामध्ये घेतलेल्या असतात. मग आता हे जे नृत्य वगैरे असतं, नृत्य म्हणजे नाच, हा जो नाच असतो याच्यामधून काय होत असतं, आपल्या शरीरालासुद्धा कळत न कळत एक फायदा त्याच्यामधून होत असतो. त्याच्यातून आपल्या शरीराची हालचाल होते, आपल्याप्रमाणेच इतर प्राणी पक्षी वगैरे त्यांचा पण शरीराची हालचाल होते, आपल्या शरीराचा विकास होतो, आपलं शरीर लवचिक राहतं, आपल्या शरीराला कळत न कळत त्यामधून ऊर्जासुद्धा मिळत असते.